नगर शहराकरता पुन्हा एक 94 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारच्या तिजोरीतनं या नगर शहरापर्यंत आज पोहोचला आहे. कालच रात्री त्याचा GR देखील आपल्या नगराला प्राप्त झाला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमची जी काही सन्मान्य नगरसेवक मंडळी आहेत त्यांची जी सुचवलेली कामं होती त्या सगळ्यांच्या कामांना राज्य सरकारच्या माध्यमातून 44 कोटी रुपये हा इतका निधी प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी सुचवल्याप्रमाणे प्राप्त झाला आहे. आणि पुन्हा जी मोठी रस्ते आहेत TP रोड ज्याला आपण म्हणतो त्या रस्त्यांकरता देखील जवळपास 50 कोटी रुपयाचा निधी हा आपण वेगवेगळ्या कामांकरता सुशोभीकरण असेल छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या समाधी या ठिकाणी पुतळ्याचं स्थळ असेल त्या ठिकाणच्या स्थळाकरता देखील निधी मिळालेला आहे सुशोभीकरणाकरता. त्याच प्रकारे विस्तभाग मानाकरता जसं पूर्वी काही निधी उपलब्ध केला होता सुशोभीकरणाकरता तर अजून 2 कोटी रुपयाचा निधी त्या परिसरामध्ये देखील आपण मंजूर केला आहे. असे विविध रस्त्यांच्या कामाच्या बरोबरीने एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जसं आता सारसनगर परिसरामध्ये रामदेवराव मंदिरा शेजारी जे काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू आहे तर ते देखील जवळपास मोठ्या रकमेचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर तो देखील निधी आता मंजूर झाला आहे. तशाच धर्तीवरती शहर वाढतं आहे. वाढत्या शहराच्या दृष्टिकोनातून जे आपलं वाढत्या नगरातलं एक गंगा उद्यान आहे गंगा उद्यानच्या मागं देखील मोठी महानगरपालिकेच्या मालकीची असणारी जागा त्या जागेमध्ये देखील आता एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अध्यवत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर ऑलिम्पिक खेळाडू घडले पाहिजेत असा जो काही आमचा एक मानस आहे तर त्या प्रकारे तिथं देखील आता मान्यता आपल्याला शहराकरता मिळालेली आहे. असे वेगवेगळे कामं नगर शहरापर्यंत सुचवल्याप्रमाणे प्रत्येक काम आज सरकारच्या माध्यमातून नगर शहरापर्यंत आणि नागरिकांना डायरेक्ट त्याचा कसा फायदा होईल अशी सगळी कामं आज घेण्यात आली आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे मनपूर्वक या ठिकाणी खरं तर इतका मोठा निधी हा दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो.